बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्या प्रकरण लव जिहाद नाही पण लव जिहाद कायदा करावा अशी मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी नालासोपाऱ्यात केली आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण लव जिहाद नाही, मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना पूस लावून त्यांचे धर्मांतरण करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाप्रमाणे राज्यातही लव जिहाद कायदा करावा अशी मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. मंगळवारी वसई दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. चित्रा वाघ यांची नुकतीच भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या सध्या विविध भागाचा दौरा करत असून मंगळवारी त्यांनी वसईत भेट दिली. यावेळी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांची भेट घेतली. त्याच्याने आणखीन संभ्रम तयार करू नका. ही समाजाची गरज आहे महाराष्ट्राची, जी मी मागणी केली आहे. मी हे म्हटलं, श्रद्धा वालकर ही 18 वरची मुलगी होती की जिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की आई वडिलांचा विरोध असतानाही त्यांना जुगारून प्रेम आणि विश्वासावर ती बाहेर पडली, तिचा विश्वासघात झाला आणि काय झालं हे आपण बघितलं. श्रद्धाच्या प्रकरणातून आपण लेसन घेतलं पाहिजे, धडा घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरी बाजू जर आपण बघितली, ज्या मुली 18 खालच्या आहेत, नाबालिग आहेत, 13 14 15 16 17 18 त्यांची पूर्ण झालेली नाही आहे, अशा मुलींना फूस लावून पळवून देण्यात येत आहे. जबरदस्तीने लग्न केली जात आहे, जबरदस्तीने धर्मांतरण होत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात कुठला कायदा नाही आणि त्यासाठी लव जिहाद हा त्या ठिकाणी कायदा असावा अशी माझी मागणी आहे. श्रद्धा वाघकरचं प्रकरण हे लव जिहाद आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. मुलगी मोठी होती, तिने कुणासोबत जावं कुणासोबत राहावं पूर्णपणे तिचा विचार होता, पण तो विचार कसा चुकला हे आपल्या समोर आलं.